नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. 31 जानेवारी पासून नो एंट्री टायमिंग मध्ये बदल करण्यात आला आहे. या टायमिंगवर ट्रान्सपोर्टर्सनी आक्षेप घेतला आहे. या वेळा शिथिल करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट व्यवसायिक करत आहेत. याबाबत पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली. नो एंट्रीच्या वेळा पूर्ववत असाव्या असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. नो एंट्री टायमिंग शिथिल करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट व्यवसायी करत आहेत. याबाबत पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली. रस्ता अपघातात PSI हनुमंत चवरे यांचा मृत्यू झाल्यानंतर 31 जानेवारी पासून शहर पोलीस आयुक्तालयाने अधिसूचना जारी करून ट्रक, मिनी ट्रक व मालवाहक वाहनांना 6 ते 10:30 दरम्यान नो एंट्री लागू केली. या वेळापत्रकाचा ट्रक चालक मालक, ट्रान्सपोर्ट व्यवसायी, विदर्भ चेंबर ऑफ अमरावती महानगर, ट्रान्सपोर्ट असोसिएशन आदी संघटना कडाडून विरोध करत आहेत. या संदर्भात पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली. DCP गावराने, PSI उंके यांच्यासह अधिकारी व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी चर्चा केली. सकाळी 6 ते 10:30 दरम्यान नो एंट्री टायमिंग 31 जानेवारी पासून करण्यात आलाय ते पूर्ववत वेळापत्रक करावं असं म्हणणं बैठकीत मांडलं असता या संदर्भात 12 किंवा 13 फेब्रुवारीला पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं. बदललेल्या वेळापत्रकाबद्दल माहिती नसल्याने नो एंट्रीत येणाऱ्या ट्रकवर, जड वाहनांवर कारवाई होते आहे. तेव्हा निर्णय होईपर्यंत कारवाई होणार नाही असं आश्वासन पोलिसांच्या वतीनं देण्यात आलं. मात्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनने शहरासह जिल्ह्यातील लोडिंग बंदच ठेवणार असल्याचं सांगितलंय. सुकळी कंपोज डेपोला नागरिकांचा विरोध आहे. उपेक्षित समाज महासंघ 9 व 10 फेब्रुवारीला आंदोलन करून कंपोज डेपो विरोधात जनजागृती करणार आहे. यामध्ये अन्य संघटनाही सहभागी आहेत. सुकळीमध्ये होणाऱ्या कंपोज डेपोला उपेक्षित समाज महासंघ कडाडून विरोध करतोय. यामध्ये अन्य संस्थाही सहभागी आहेत. 9 फेब्रुवारीला उपेक्षित समाज महासंघ धरणं आंदोलन करणार आहे तर 10 तारखेला चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. एक कंपोस्ट निर्मितीचा, कचरा निर्मितीचा कारखाना होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये अमरावती शहरामध्ये जे वेगवेगळे झोन आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने
कचरा गोळा करण्यासाठी जागा आरक्षित केलेले, परंतु काही बिल्डर भांडवलदार लोकांनी ते आरक्षण रद्द केलेले आणि तो संपूर्ण कचरा अमरावतीच्या खोलापुरी गेट भागामध्ये असणाऱ्या कंपोस्ट डेपो या ठिकाणी येतो आहे. फिल इंडिया नावाची कंपनी 299 कोटी रुपयात ती कंपनी या ठिकाणी काम करणार आहे आणि या कचऱ्यावर प्रक्रिया उद्योग तिथं उभा होतो आहे. याच्यामुळे पर्यावरणाचा, नागरिकांच्या आरोग्याचा, त्याचबरोबर जल, जमीन आणि जंगल याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण झालेला आहे. कॅन्सर, टीबी, अस्थमा, दमा यासारखे विभिन्न आजार इकडे पसरतील आणि येणाऱ्या काळामध्ये आजूबाजूच्या साऱ्या जमिनी नापीक होऊन या भागातील लोक विस्थापित होण्याचा धोका निर्माण झालाय. आणि अशा परिस्थितीमध्ये आमची जी निसर्ग पर्यावरणाची संस्था आहे प्रभात नावाने, ही संस्था या प्रकल्पाचा जाहीर निषेध करते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर येऊन हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी आमची संस्था पुढाकार घेणार. कचरा डेपो हटाव मोहिमेच्या अंतर्गत 9 तारखेला महानगरपालिकेच्या समोर उपेक्षित समाज महासंघाच्या वतीनं श्रृंखलाबद्ध आंदोलन, त्या ठिकाणी धरणे आंदोलन होणार आहे प्राध्यापक श्रीकृष्ण बनसोड यांच्या नेतृत्वामध्ये. त्याचनंतर 10 तारखेला खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या जवळ सुकळी, कुंड, रसूलपूर, वनारसी, लोणटेक व स्थानिक हा पूर्ण परिसर, लालखडीपासून खोलापुरी गेटपर्यंतचा परिसर हा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करणार आहे. व कोणत्याही परिस्थितीत शहरातील अन्य झोनमधून येणाऱ्या कचरा गाड्या या भागातील आमच्या डेपोमध्ये आम्ही येऊ देणार नाही. अमरावती महानगरपालिकेच्या कक्षेमध्ये जेवढे काही झोन आहेत त्या प्रत्येक झोनमध्ये कचरा साठवण्याची व्यवस्था केली असताना तो संपूर्ण कचरा या इकडे या भागामध्ये आणायचा आणि या ठिकाणी मोठा प्रकल्प तयार करायचा, त्याचा परिणाम असा होईल या परिसरातील जे अनेक कुटुंब आहेत त्या कुटुंबाचं आरोग्य धोक्यात येणार आहे आणि त्या कुटुंबाचा जो मूलभूत हक्क आहे स्वच्छतेच्या बाबतीत तो देखील संपणार आहे. आणि म्हणून उपेक्षित समाज महासंघानं देखील या येथील जनतेचा हा जो समस्या आहे या समस्येला त्यांनी साथ देण्याचा आवाहन केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे आणि उपेक्षित समाज महासंघाचे संपूर्ण कार्यकर्ते या बाबतीत या ठिकाणी हे कचरा ढेपू नको आणि जनतेच्या आरोग्य खेळू नये म्हणून आपल्या ताकदीशी या आंदोलनात साथ देणार आहे. मोर्शीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचं अचानक टायर फुटलं. या ट्रकची कालीपिलीला धडक लागणार होती, मात्र चाकाचा भाग जमिनीत धसल्याने ट्रक थांबला व मोठा अपघात टळला. तळणी फाट्याजवळ MH 31 M 63 39 क्रमांकाच्या ट्रकचा टायर फुटला. भरधाव वेगाने जाणारा ट्रक दूरपर्यंत घासत गेला. मालाने खचाखच भरलेल्या या ट्रकने रस्ता उखडला व वजनाने ट्रक जमिनीत धसला, त्यामुळे थांबला. ट्रकचं चाक दूरवर शेतात जाऊन पडलं. या घटनेने ट्रक चालकही हतबल झाला. ट्रक थांबल्याने अपघात टळला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. गुरुवारच्या दुपारी 2 वाजता अमरावती मोर्शी मार्गावर एक मोठा अपघात होण्यापासून वाचला आणि कित्येक प्रवाशांचे जीवही वाचले. या मार्गावरून धावणाऱ्या एका ट्रकचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं त्याच वेळेस समोरून येणाऱ्या कालीपिलीला धडक लागली नाही. जर ही धडक झाली असती तर मोठी जीवितहानी येथे झाली असती. जमील कॉलनीतील महानगरपालिकेच्या 8 क्रमांकाच्या उर्दू शाळेत ई लर्निंगचा शुभारंभ करण्यात आला. मनपा आयुक्त अरुण डोंगरे, महापौर रीना नंदा, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, शिक्षण विषय समिती सभापती हमीदा बानो अफजल चौधरी, नगरसेवक इम्रान अश्रफी तसंच शिक्षणाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. शुभारंभाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, नाट्य, गीत, गझल सादर केलं. शिवाय विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी धारण केल्या होत्या.
बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा बुधवारी दुपारी 4 वाजता जलमय झालं. सोफियाची जलवाहिनी फुटल्याने शाळा व शेतांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांमध्ये एकच धावपळ झाली तर शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेतून बाहेर धाव घेतली. बुधवारच्या दुपारी 4 वाजता नांदगाव पेठ येथील पंचतारांकित MIDC असलेल्या सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन पिंपळखुटा या परिसरात फुटली. ही पाईपलाईन येथे फुटल्यानं मोठा जलप्रलय आला. ही पाईपलाईन ज्या ठिकाणी फुटली त्या परिसरात शाळा आहे. या शाळेत हे पाणी शिरल्यानं शाळा ऐनवेळीच अर्ध्यावरच बंद करावी लागली होती आणि संपूर्ण हाहाकार माजला होता. सध्या जी पाईपलाईन फुटली होती ते पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे आणि या परिसरात जे काही नुकसान झालं ते नुकसान याच प्रशासनानं भरून द्यावं अशी मागणीही मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. सध्या पाणी ओसरलंय मात्र शाळेचं मैदान उखडलंय, चिखल झाला आहे. सुदैवाने जीवित